सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण गृहीत मध्य पद्धतीवर आधारित मनोरंजक उदाहरण पाहिले होते. आज आपण ह्या पद्धतीवर आधारित अजून एक मनोरंजक उदाहरण पाहूया. खालील दिलेल्या वितरण तक्त्यामध्ये हॉकी विश्व चॅम्पियनशिप सामन्यांच्या वेळी खेळाडूंनी केलेले गोल दाखवलेले आहेत. तर ह्या संख्यांच्या मदतीने तुम्ही ह्यांचा मध्य काढू शकता का? प्रश्न सोडवण्यासाठी हा व्हिडिओ थांबवा आणि अभ्यास करा. दिलेला वितरण तक्ता वर्गीकृत संख्यांची व्यवस्था आहे, जिथे वर्ग मध्यांतराचा अक्षांश 9 आहे. आपल्याला माहित आहे की मध्यासाठी या वर्ग मध्यांतराचे वर्गचिन्ह किंवा मध्यबिंदूंची गरज असते, पण इथे तर वर्ग अविरत नाही आहे. तुम्ही सांगू शकता का की वर्ग अविरत करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? शाब्बास, तक्त्यावरून पाहू शकतो की वरील आणि खालील सीमांमध्ये 1 चे अंतर आहे, म्हणून वर्गाला अविरत बनवण्यासाठी अर्धा म्हणजे 0.5 ला वरच्या सीमेत जोडूया आणि खालील सीमेतून वजा करूया. त्यानंतर मध्यबिंदू सूत्राच्या मदतीने xi चे मूल्य मिळवतो. तुमच्या लक्षात असेल की मागील व्हिडिओमध्ये अशा प्रकारची समस्या सोडवण्यासाठी आपण गृहीत मध्य पद्धतीचा उपयोग केला होता, जिथे एक गृहीत मध्य xi च्या मधून निवडला जातो. असं मानूया की इथे गृहीत मध्य a = 84.5 आहे, ज्यावरून a आणि प्रत्येक xi च्या मधील अंतर di ला दाखवतो. आणि FIDI ला मिळवतो. गृहित मध्य सूत्रामध्ये गृहित मध्य A समेशन FIDI आणि समेशन FI च्या किमती ठेवून सोडवल्यावर मध्य म्हणजे xचे मूल्य 91.54 मिळते. म्हणून आपण म्हणू शकतो की दिलेल्या संख्यांचा मध्य 91.54 मिळतो. आशा करतो की तुम्हाला मध्य मिळवण्याची गृहीत मध्य पद्धत समजली असेल.